चरणम कोमल चरणम मृदुल चरणम सदा भवामि शीतल चरणम कोमल चरणम मृदुल चरणम सदा भवामि शीतल चरणम कोमल चरणम मृदुल चरणम सदा भवानि शीतल चरणम कोमल चरणम मृदुल चरणम सदा भवानि चरणम सदा भवामि शीतल चरणम कोमल चरणम मृदुल चरणम सदा भवामि शीतल चरणम कोमल कोमल चरणम प्रभु राजारामाच्या पदपर्शन पावन झालेली ही भूमी त्यामध्ये राष्ट्रसंत सद्गुरु बाबाजींचा आज या ठिकाणी जन्म उत्सव माऊली ज्ञानोबाराय सांगता घेईल मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधवया त्यामध्ये या ठिकाणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर परमपूज्य बाबाजी व सर्व संत महंत या ठिकाणी विमलगिरी बाबा बघा या ठिकाणी असं या मातेनं आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाचिया याने संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेव रचिला पाया उभारीला देवलया किंवा या ठिकाणी असे शिवयोगी बाबाजी आपल्याला कारण बाबाजींचं वाक्य आहे की जो माझ्या नियमामध्ये आहे मी त्याच्या स्वतः कामामध्ये असतो किंवा अनेक लहानपणापासून या ठिकाणी बाबाजीं आपल्याला ऐकायचंच आहे लहानपणापासून बाबाजींना ही भक्तीचं वेड लागलं होतं आणि खऱ्या अर्थानं सर्व आपल्या भाविक भक्तांचं मोठं भाग्य की महाराष्ट्राला असे संत आपल्याला लाभले जास्त न बोलता एवढे दोन शब्द बोलतो या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हे जे जनार्दन गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव
सर्वकारेषु सर्वदा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षं एकं नित्यं विमलमचलं सर्वदिशाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौली फणींद्रमाथा मुकुटिजलाली कारुण्य सिंधु भवदुःखहरी तुजवीन शंभो मदकोनतारी। नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्ता 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 सद्गुरु जगदानंद स्वामी महाराज की जय। धर्मदेशर भगवान की जय। धर्मकेश्वर महाराज की जय। संतन की जय। सनातन धर्म की जय। कर्मोचन भगवान की जय। रामचंद्र की जय। सर्वांनी अगदी भजन करायचं आहे आनंदानं। या ठिकाणी कदाचित भगवान मेघराजालाही सद्गुरु जनार्दन स्वामींचा जन्मोत्सवाचा आनंद झालेला आहे। आपण काळ्याच्या गगरात त्याचंही स्वागत करायचं आहे। तो फक्त 5 ते 10 मिनिट हजेरी लावणार आहे, जाणार आहे। तो त्यालाही वाटतंय की सद्गुरु जनार्दन स्वामींच्या सेवेत आपण हजर व्हावं, का हजेरी झाली ते आता निघून जाणार 2 मिनिट शांत। त्याला पण वाटतं ना आपणही यावं, एवढं फ्रेश वातावरण एसी वातावरण कसं असतं, आपल्याला सगळ्याला घाम यायला लागलं होता। बस गेला तो आला आणि गेला, आपल्यासाठी तो काही जास्त वेळ थांबणार नाही। त्यालाही आनंद वाटतो, आपल्यालाही आनंद वाटतो। म्हणून सर्वांनी आपण आता सद्गुरु जनार्दन स्वामींचा या ठिकाणी जन्मोत्सव, जास्त वेळने आपण 7:30 वेळ दिला होता कार्यक्रमाचं पूर्ण, परंतु आपला 7:30 कार्यक्रम सुरू होतो आहे, त्याची काही चूक नाही आहे। आणि म्हणून ह्या ठिकाणी सद्गुरु जनार्दन स्वामींचं थोडंसं भजन करूया आनंदानं, मोठ्या उत्सवानं। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे बोल। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। 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 जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। 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 जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा। दिन दिनता दिन दिनता दिन श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव बला। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण
कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण हे नाथ हे नाथ नारायण नारायण वासुदेवा वासुदेवा राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमौलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभाशीर्वादाने शुभ परिणाम नर्मदेश्वराच्या या पवित्र सानिध्यामध्ये जन्मोत्सव आपण बाबाजींचा करत आहोत जे सर्वांचं श्रद्धास्थान आहे. जगाच्या कल्याणासंतांच्या विभूती देह कष्ट वेती परोपकारासाठी जे संत सद्गुरु जनार्दन स्वामी या भूतलावर आलेले आहे सर्वांचं श्रद्धास्थान सर्वांचं एक संस्कार केंद्र म्हणजे सद्गुरु जनार्दन स्वामी आपल्यासाठी लाभलेले होते आहे यापुढेही राहणार आहे. असे संत महंत विभूती या भूतलावर ज्यांचा जन्म झाला तो आजचा दिवस ती म्हणजे ललित पंचमी या पवित्र पावन पर्वावरती सुगीचे दिवस आहे. पवित्र असा महिना आहे अश्विन आणि अश्विन महिना म्हणजे नवरात्र. नवरात्राच्या या पवित्र पावन आदिमाया शक्तीच्या एक महान कुशीमध्ये ती म्हळसाई अशा म्हळसाईच्या कुशीत ज्यांचा जन्म झाला असे राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन म्हळसा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन म्हळसा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन एक मुखाने बोला स्वामी सद्गुरु जनार्दन एक मुखाने बोला स्वामी सद्गुरु जनार्दन ओ म्हळसा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन म्हणून असे लॉकडाऊन जन्म वास्तविक जन्म मृत्यू जरा आपल्याला सर्वांना माहिती आहे. जन्म कर्म
चमे दिव्य म्हणजे जन्म आणि कर्म किती दिव्य असतं. गीतेमध्ये एक श्लोक आहे अतिशय महत्त्वाचा आहे, ज्यार्थी आपण गीतेच्या या पवित्र पावन श्लोकामध्ये जाऊ तिथं वेळ जास्त लागेल. की सद्गुरु जनार्दन स्वामींचा जन्म म्हटला की आपल्याला टापरगाव आठवत, कन्नड तालुका आठवतो, औरंगाबादची मराठवाड्याची भूमी आठवते. ज्या जन्मभूमीमध्ये आपण ज्या मातीमध्ये महाराष्ट्राच्या या महान दैवत छत्रपती शिवरायांच्या संस्कारामध्ये छत्रपतीच्या या महान मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला घेतो येतो आणि अशा संतांच्या सहवासात राहतो त्यावेळेस आपला जन्मही श्रेष्ठ असतो. कारण का? आपण महाराष्ट्रात जन्माला येतो, महाराष्ट्राच्या महान भूमीत जन्माला येतो. कारण संत आणि या ठिकाणी मिळालेले आपले छत्रपती हे फार महान. छत्रपतीचा ज्यार्थी आपण नाव घेतो त्यावेळेस आपल्याला एक वीरता निर्माण होते आणि संतांचं ज्यावेळेस नाव घेतो त्यावेळेस सात्विकता निर्माण होते. संत म्हणलं की सात्विकता निर्माण होते आणि ज्यावेळेस छत्रपतींचं आपल्याला स्मरण होतं त्यावेळेस कुठंतरी सळसळची तलवार आपल्याला. धन्य धन्य शिवाजी राजा, धन्य धन्य शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी केली प्रजा महाराष्ट्राची, सुखी केली प्रजा महाराष्ट्राची. जय जय महाराष्ट्र माझा जी, जय जय महाराष्ट्र माझा जी जी. आपल्याला आठवण आली की लगेच धन्य धन्य वाटतो आपल्याला. म्हणून कोई कन्या पुत्र, कोई कन्या पुत्र होती जे सात्विक, कोई कन्या पुत्र होती जे सात्विक, कोई कन्या पुत्र होती जे सात्विक, कोई कन्या पुत्र होती जे सात्विक. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 तयाच हरिक वाटे देवा. मग आता बाबाजींना कोळी कन्या पुत्र मध्ये मोडायचं काय? परित्राणाम साधुना विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय. संभवाने युगा युगाला जर देव येत असेल तर देवाचा मधला भाग कोणता? म्हणतो ना आपण, जब जब होई धर्म की हानी, जेव्हा जेव्हा धर्माची हानी होतो त्यावेळेस भगवंत अवतार घेतो. परंतु भगवंत अवतार घेऊन या भूतलावरून निघून जातात पण धर्माचं खऱ्या अर्थानं रक्षण कोण करत? खऱ्या अर्थानं पायी कोण आहे? खऱ्या अर्थानं संस्कार देणारा एक अलंकार म्हणजे संत आहे. खऱ्या अर्थानं अरे बाबांनो, वासरू कितीही शेणात भरलं, कितीही खराब झालं, तरी ती आई त्या वासराला चाटते. लक्ष चाऱ्यावर जर पडलं ते शेण गोमित्र, तर ते चारा खात नाही. खाते शेतकरी आपण खाते कधी? कधीच खात नाही. पण ते वासरू रात्रभर शेणानं भरलेलं असतं, ते वासरू रात्रभर गोमूत्रानं खराब वास आलेला असतो. ज्यावेळेस ते वासरू आपण आईकडे सोडतं
त्यावेळेस वासरू प्यायला लागतं, पण आई त्याचं पाठ हळूहळू चाटायला सुरुवात करते. ती म्हणत नाही की वासराचं घाण किती आहे आणि दुर्गंध किती आहे. अरे बाबांनो, ज्यावेळेस देवाकडं आणि आपण संतांकडे जातो, देव आपलं कर्म बघत नाही, देव आपला फक्त गुण पाहतो आणि देव आपलं फक्त प्रेम पाहतो. प्रेमानं संतांकडे जा, ते आपल्या सारखे तरी ती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागेल. तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, काय विपत्तीत किरतीवाडो, काय विपत्तीत किरतीवाडो, अवतार तो माधराया करण, अवतार तो माधराया करण, वाढवया सुख भक्ति भाव धर्म, वाढवया सुख भक्ति भाव धर्म, अवतार तो माधराया करण, अवतार तो माधराया करण. उदाहरण का दिलं लक्षात घ्या बरं का, एक नृत्यांगण आहे. आयुष्यभर आपलं जीवन नखशिखांत तिने श्रृंगार केलं असेल आणि आतापर्यंत बाह्यंग संस्कार कुठल्याही प्रकारचे नाही, फक्त अलंकार आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस जगासाठी ती पूर्ण आपले अलंकार सजवते, पण एक दिवस संत भेटले, एक महापुरुष भेटले आणि तिला सांगितलं किती दिवस काहीतरी भगवंतासाठी काहीतरी देवासाठी. अरे जो दुर्लभ हो मानुष्य देव देनाक्षण भंगुरा तत्रापि दुर्लभ मान्य वैकुंठ प्रियदर्शन, दुर्लभ मिळालेला हा मनुष्य देह आहे असा खर्च करणार. तिला थोडस असं वाटलं की आपण देवाकडे गेलो पाहिजे, भगवंताकडे गेलो पाहिजे. तिने सर्वस्वाचा त्याग केला आणि वृंदावनाच्या भूमीकडे निघाली. नेपक जाण्याचा वेळ आणि पट बंद झालेला आहे. डोळ्याला पाणी आले, आनंद अश्रू डोळ्यातून निघू लागले की देवा, अरे मी तुझ्या दरबारात आले, सर्वस्वाचा त्याग केला, आज तुझ्या दरबारात येऊन तुझं पट मात्र बंद. तिथंच नृत्य करायला लागली, डोळ्यातून अश्रू यायला लागले. पुजाऱ्याने सांगितलं, बाई अग माता अग मंदिर बंद झालं, उघडू शकत नाही आहे. पण ती अंतर्मुख झालेली होती, गळ्यातून गंगा यमुना वाहत होत्या आणि रात्रभर नृत्य करत असताना पुजाऱ्याने हळूच बघितलं की अरे आता मात्र आपण आवरू शकत नाही, कारण हिला अंतरात्मा भगवंत दर्शन देतो आहे. सकाळ झाली, दिंडी वृंदावनातून द्वारकेला निघाली आणि द्वारकेचं मात्र सर्वजण त्यात सांगितलं की आई तू ह्या द्वारकेच्या रानाकडे आता जा, तिथं तुझं दर्शन होईल. द्वारकाधीशाचा कळस दिसला आणि मग मात्र गैहरून गेली. आणि मंदिरामध्ये जाताना तिने आतमध्ये जाताना विचार केला की मी आयुष्यभर पाप केलं, आता मंदिरात देवाला तोंड दाखवू कसं. त्यात एक संत बसलेले होता. मी तुम्हाला पहिल्यांदाच उदाहरण दिलं, गायीकडं वासरू जाताना गायीचं शरीराच्या वासराकडं ते शरीर किती खराब आहे ते कधीच वासरू आपलं गाय बघत नाही. तसं आपण भगवंताकडे जाताना, आपण ज्यावेळेस भगवंताकडे आणि संतांकडे जातो तर देव आपल्या शरीराकडे बघत नाही, तुमच्या अंतर्भावाकडे बघतो. आणि त्याच वेळेस संतांनी सांगितलं, जा तुझं जर मन निर्मळ आहे गंगेसारखं तर आतमध्ये भगवंत तुला दर्शन देण्यासाठी उभा आहे. आतमध्ये गेले आणि त्याच वेळेस भगवंत संध्याकाळचा वेळ असतो, आराम करण्यासाठी निघालेले असतात. पुजाऱ्यांनी साईडला, आई ती थोडी लेट झाली, सांगितलं काही हरकत नाही, माझं नशीबच छोटं आहे. परंतु त्यांनी पाहिलं का भगवंत आपलं शयन घराणे सिंहासनावर तिच्यासाठी दोन्ही हात वर करून तिची वाट पाहिलेली होती. फक्त जर आपण भगवंताकडे जाताना निर्मळ मनानं गेलं तर आपण पाठीमागचं आरसा जर बदलला पुसला तर आपणही आपल्या आरशात आपलं तोंड चांगलं बघू. पाहण्यासी निर्मळ मंदिर माझे येतील गुरु राजा, पाहण्यासी निर्मळ मंदिर माझे येतील गुरु राजा, पुष्पे वाहिन मी भावाची कालीन माळ गुरुची, रुजच्या हृदयासी प्रेमाची फुटी लावीन गंधाची, येतील गुरु राज पाहण्यासी निर्मळ मंदिर माझे येतील गुरु राज. म्हणून
तिने भगवंताचं दर्शन घेतलं आणि भगवंताच्या चरणाजवळ शेवटचा श्वास सोडून दिला. जसं मीरानं आपला श्वास भगवंताच्या दारात सोडला, इनी सोडून दिला की आता जगायचंच कशासाठी, किती विशेष. अरे बाबांनो, गुरु ज्या वेळेस भेटतात, गुरु कृपाई ठेविता भावा, कृपाई सोरोवर बोट ठेवायचा. म्हणून तुला एक लक्ष द्या, ज्यावेळी आपण भगवंताकडे जातो, भगवंताच्या दर्शनाला जातो, भगवंताच्या याकडे जातो, असं होऊन जा. टापरगावची भूमी आहे, शिवना नदी आहे. कोणती नदी आहे? नावही नदीचं काय आहे? शिवना. जिथं शिव जन्माला येणार, शिव अवतारी भगवान जनार्दन जन्माला येणार आहे, ती शिवना. नदीचं नाव शिवना आहे. सद्गुरु जनार्दन स्वामींच आईचं नाव म्हसाई. गिरजा मातेच्या वाऱ्या करण्यासाठी, गिरजा मातेला नित्यनेमानं दर्शन करण्यासाठी म्हसाईची आई आहे. पायात काही चप्पल नाही आहे, पण दर्शन मात्र नित्यनेमानं घेणारी ती आई आहे. आईनं दर्शन दर्शन नित्यनेमानं घ्यावं आणि त्याच नित्यनेमाचा प्रसाद, कारण म्हाळसाईच्या आईच्या मिळालेल्या एका पदरातलं फुल म्हणजेच ती म्हाळसाई आहे, लक्षात. आणि त्या म्हाळसाईनं पण तशाच वाऱ्या केल्या आणि म्हाळसाईचं एक दिवस लग्न ठरलं. उगल्या घराण्यामध्ये, पाटील घराण्यामध्ये, दहेगावच्या पवित्र भूमीमध्ये म्हाळसाई देण्यात आली. म्हाळसाईचं त्या ठिकाणी लग्न झालं. काही दिवस निघून गेले. जसं सद्गुरु जनार्दन स्वामींनी पहिल्यांदा, आपल्याला माहिती आहे लहानपण कसं असेल बाबाजींचं, दहेगावच्या पवित्र भूमीत बाबाजींनी ज्यावेळी जन्म घेतला असेल, सद्गुरु जनार्दन स्वामींनी ज्या भूमीत जन्म घेतला, बाळपणाचं ज्यावेळेस आईनं कळू पाडलं, आपण म्हणतो बाळपणाच्या शिवनामाचे बाळ कळू पाडले, बाळपणाच्या शिवनामाचे बाळ कळू पाडले. माय भाळसा पाटील सकुळा, माय भाळसा पाटील सकुळा, कळसा चढविले जनार्दन, कळसा चढविले आरतीवर मौन गिरी मुनिने. कारण बाबाजींचं थोडं तत्वाला स्पर्श करतो जास्त. नाशिकडा आश्रमात बाबाजी आले, त्यावेळेस एक गुरुजी होते आणि बागातून पाच पेरूची फळं तोडली. बाबाजींची पूजा चालू होती. बाबाजींची पूजा चालू असताना बाबाजी पूजात घेतील आणि म्हणून ते तिथं आणून ठेवले फळ. लक्षात, बाबाजीने बघितलं, विचारलं, गुरुजी हे फळ कुठून आणले? म्हणजे आपल्याच बागेतून, पण आपण बाग कोणाला दिलेली आहे त्याचं नाव सांगितलं. म्हणे याला दिलेलं आहे. त्याला तू विचारलं? म्हणे नाही विचारलं बाबा. बाग जरी आपण लावली असेल, पण बाग त्याला दिलेली आहे, त्याच्यावर आपला अधिकार नाही. काय तत्ववारी होती असं कर. या पाच पेरूची किंमत काय होती? पैसे घे, त्याला देऊ नये. सद्गुरु जनार्दन स्वामींनी ती फळं जरी आपल्या जागेत, आपल्या जमिनीत, आपल्या आश्रमात लावूनही, बारकाईने विचार करा काय असतील ते संत महापुरुष. आपण जर बागात गेलो तर विचारही करत नाही, चार पाच खाऊन मोकळं होऊन जात. परधन परश्री परते अन्ना, परधन परश्री परते अन्ना, जीवनात कधी बक्षू नको, स्वामी सांगता शिष्या तुझला अमृत तत्वे सोडू नको, स्वामी सांगता. बाबाजींनी सांगितलं त्याला देऊ नये ते पाच पेरू. म्हणजे किती बारीक हे होत, स्वतः लावलेलं झाड आणि त्याच फळ आपल्या आश्रमात असून आपण खायचं नाही, एवढी जर दक्षता महापुरुषांमध्ये असेल तर त्यांच्या सावलीत येणं, त्यांच्या सहवासात येणं. अरे एवढंच काय, अजून चार दृष्टांत असे देऊन जातो.
की जनार्दन स्वामींचे की आपल्याला सुद्धा त्यांचे संस्कार लाभतील, त्यांचे आचार, त्यांचे विचार, त्यांचे कमीत कमी नसेल सानिध्य लाभलं तर अजूनही त्यांचा सुगंध गावोगावात दरवळतो, अजूनही त्यांचं दर्शन घ्यावंसं वाटतं, अजूनही कोपरगावच्या समाधीवर गेल्यानंतर तो सुगंध आपल्याला आजही त्या 21 कळसाच्या त्या दर्शनानं होतो। शिवनामाचा उच्चार सदा, शिवनामाचा उच्चार जनार्दनाचा समाधी मधुनी, जनार्दनाचा समाधी मधुनी अजूनही येतो सूर। शिवनामाचा उच्चार सदा, प्रत्येकाला वाटतं की आपण इथं जावं तिथं जावं। दहेगावला बाबाजी आता आमचे विमलगिरी महाराज राहतात, विचारा त्यांना बाबाजींचं प्रत्येक गोष्ट विचार। ज्यावेळेस लहानपण त्यांचं तिथं गेलं असेल बाबाजींचं, किती खडतर भक्ती प्रसन्न चित्ती, किती खडतर असेल। आईला मुळातच घरात सासूर असत, खूप सासूर असत, मुलगा जन्माला आला कदाचित बापाने मांडीवर घेतला नसेल। हिरण्यकश्यपने आपला प्रल्हाद कधीच मांडीवर घेतला नाही, लक्षात घ्या। हिरण्यकश्यपने आपला प्रल्हाद कधीच मुख पाहिलं नाही, हिरण्यकश्यपने आपल्या प्रल्हादाला कधीच प्रेम दिलं नाही। तसं राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या वडिलाला मी नाव ठेवत नाही, परंतु बाबाजीला वडिलाचं प्रेम आयुष्यात मिळालं। जे दुःख माझ्या प्रल्हादाला झालं, जे दुःख भक्त प्रल्हादाला झालं, तेच दुःख सद्गुरु जनार्दन स्वामींना लहानपणापासून होत, लहानपणापासून होत, लहानपणापासून होत, परंतु कधीही दुःख व्यक्त केलं नाही। आईचा एवढा संभाळ केला, माळसायला एवढं सद्गुरु जनार्दन स्वामींनी कधी दुखवलं नाही, अखंड माळसाईच्या सेवेत समर्पित राहिले। काही एकर जागा करंजगावला झाली असेल, परत दिली असेल, दुकान उभारला असेल, दुकानात पांडुरंगाची मूर्ती बसवली असेल, मूर्तीमधून भगवंताची सेवा, हरिपाठ, अखंड काकडा आणि गावाला प्रदक्षिणा करून सद्गुरु जनार्दन स्वामींनी अखंड गावामध्ये भक्तीची ज्योत प्रकाशित केली असेल, तरीही सद्गुरु जनार्दन स्वामींनी आपल्या घरात त्रास होऊ दिला नाही। प्रशब्द सद्गुरु जनार्दन स्वामींनी मुखातून उच्चारलेला नाही, असे आपले सद्गुरु जनार्दन स्वामी होते। माळसाईनं ज्या वेळेस मारुतीच्या मंदिरात आपल्या जनू बाबाला डोळे भरून पाहिलं, अरे बोर नदीच्या तीरावरती स्नान करताना पहाटे एवढं गार एवढं बर्फासारखं पाणी आणि त्या पाण्यात 3 तास बसले सद्गुरु जनार्दन स्वामी, अखंड बसले सद्गुरु जनार्दन स्वामी। ज्यावेळेस त्या वाण्यांच्या या शेतीतून निघाले सद्गुरु जनार्दन स्वामी, बोर नदीच्या तीरावरती आले, पहाटचा नियम केला, स्नान केलं आणि स्नान करताना सद्गुरु जनार्दन स्वामींच्या पायाला मुंग्या येऊ लागल्या। सद्गुरु जनार्दन स्वामींचे पाय तिथंच अखंडले गेले, सद्गुरु जनार्दन स्वामींना तिथंच काठी घ्यावा लागली, सद्गुरु जनार्दन स्वामींना तिथंच चालता येईना। केवळ का परमेश्वरासाठी पाय गेले तरी चालेल, परंतु परमेश्वरासाठी हा देह दिलेला आहे, देह देऊन देवळासारखं सद्गुरु जनार्दन स्वामीने आज भगवान त्याला बसवलं। राही उभाजो ध्याना जडी शिवनामाची तपे ओडी, तनुकायागी होय लुणी, तनुकायागी होय लुणी, देह शिवनामी रंगले सद्गुरु चरणी सुमन भुले वागिले। या राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामींचं भक्तीचं मळा मुळातच लहानपणापासून कुठं टापरगावपासून सुरुवात झाली होती। आजोबा मुळातच भागवतकार होते, कारण दहेगाव मध्ये नाही टापरगाव मध्ये मुळातच भक्तीचं बीज पडलं होतं। मोहिते पाटील घराणं छत्रपती शिवरायांच्या
वतनदारी मध्ये राहणारे हे भोसले घराण्यामध्ये वेरुळच्या वतनदारीत राहणारे घराणं, महान मोठं घराणं मोहिते पाटील, आम्ही त्या घरी जाऊन आलो. जिथं माझ्या गुरु माऊलींचा जन्म झाला त्या जागेला नमस्कार करून आलो मी. त्या जागेला आजही ज्योत पेटलेली असते, त्या जागेला आजही फुलं वाहिलेले असते आणि त्या जागेला आजही सारवलेलं आहे. त्या जागेला अखंड नमस्कार करणार ते घराणं, आजही त्या जागेला जागृत ठेवलेलं ते घराणं, मोहिते पाटील घराणं आजही आहे. त्यांच्या सुना बघितल्या, त्यांच्या घरातले सर्व मुलं बघितले, त्यांचा परंपरा बघितली, त्यांची आज मी जणू बाबांचं सर्वस्व ते गाव बघून आलो. तापरगाव बघण्यासारखं घर आहे, अजूनही ते घर आहे, अजूनही ती जागा आहे, अजूनही त्या जागेवर ज्योत पेटवलेला आहे. त्या घराण्यात अजूनही दिवा लागतोय, कारण त्यांना सद्गुरु जनार्दन स्वामी कळाले. पण दहे गावामध्ये सद्गुरु जनार्दन स्वामी समजायला किती वेळ गेला, किती काळ गेला. आले असतील सद्गुरु जनार्दन स्वामी नदीवरून आले, मंदिरात मारुतीच्या बसले, आईला कळालं माळसाई तिथं आली आणि बाबाजीला उठ येत नव्हतं. बाबाजीला विचारलं अरे बाबा काय झालं, बाबाजीला उठच येत नव्हतं, पायाने आखडलेले होते. परंतु बर्फाच्या त्या स्नानानं त्या नदीमध्ये गोर नदीमध्ये पाण्याचं बर्फ झालेलं होतं, तरी त्रिकाल संध्याचं स्नान करताना पायाला मुंगे होऊन पाय आखडले गेलेले होते. सद्गुरु जनार्दन स्वामी आपल्या आईपुढे बोलू शकत नव्हते. माझ्या पायाला दुःख होत ग आई, माझ्या नेमानं माझ्या देवाचा जो पडेल माझ्या नेमा मी पडेल त्याच्या कामा, हे माझ्या गुरु माऊलींचं प्रीत वाक्य, माझ्या बाबाजींचं वचन वाक्य आहे की अजूनही नित्य नेम विधी करणाऱ्याला, अजूनही नित्य नेम भगवंताचं नामस्मरण करणाऱ्याला आणि अजूनही अखंड या कर्मभूमीच्या या मातीची सेवा करणाऱ्याला मी त्याच्या कामा पडणार आहे, हे बाबाजींचं वाक्य आजही आमच्या कानात घुमत आहे. कष्ट करी शिव भक्ति करी भक्तास्य अमृत बोध करी स्वामी जनार्दन सद्गुरु ते दासैनित्य भजन करी नाथ जनार्दन जनार्दन नाथ जनार्दन जनार्दन नाथ जनार्दन जनार्दन नाथ जनार्दन जनार्दन नाथ जनकल्याण देह जिजविला कष्ट ते करता जन्म चालला माती तुन जे सोन पी कविता भक्तगणा तुनी किरे निवडिता शिव स्वरूप जगी दो दान करी दो नित्य गुरु चे भजन करी स्वामी जनार्दन सद्गुरु चे दासी नित्य भजन करी नाथ जनासि जनार्दन नाथ नाथ जनासि जनार्दन नाथ. म्हणून जनकल्याणाच्या हिता करता जनार्दन स्वामी पुढचं खूप सांगायसारखं आहे. तुम्ही म्हणाल बसलेलं आहे देवी पुढं, नऊ दिवस घट बसलेलं आहे. आता हा पण घटच आहे, हा पण काय घटच आहे, हे घटाचं नारळ आहे, नारळाचे शेंडे आहे, हे घटाचं नारळ, हे घट घटात पाणी आहे. आपण म्हणतो काय रे काय तुझ्यात पाणी राहिलं, पाणी गेलं घटातलं संपलं, घटात पाणी भरून ठेवलेलं आहे. आणि पाच पानं आहे घटाला, किती पानं आहे, पंचतत्वाचं हे शरीर आहे, बरोबर आहे का नाही, पंचतत्वाचं हे शरीर आहे, हे गाडगं आहे फुटणार आहे पण लोक त्याला लय जपतात, हे गाडगं फुटणार आहे. नऊ द्वारा म्हणजे नऊ दिवस, बरोबर आहे का, नऊ दिवसामध्ये हे नऊ द्वार आहे, फार महत्वाचे हे नऊ द्वार, याला सांभाळायचं आहे. याने आपल्याला चांगलं पण पाहते तर वाईट पण पाहते, चांगलं पण करते तर वाईट पण करते, चांगलं ऐकलं राज भजन ऐकलं तर आनंद येतो, खूप मजा येते. आज जनार्दन स्वामीला आपण डोळे भरून पाहतोय, पाहता सद्गुरूचे मुख तहान हर परी भोग, पाहता सद्गुरूचे मुख तहान हर परी भोग, लक्षात भाग्यवान आहे. एका ठिकाणी आमचे आम्ही औरंगाबादला खूप गर्दीत गेलो कार्यक्रमाला, दररोज गर्दी असते, उद्घाटनाला 1000-2000 लोक कधी कधी 500 लोक येतात.
तिथं अशी गर्दी झाली. आमचे महाराज होते थानापती. एंट्री आम्ही उद्घाटन केलं आणि उद्घाटन केल्यानंतर समोरून एक माणूस आला, असा थोडा वृद्ध होता बिचारा. तो आमच्या महाराजजवळ येऊन तो असं केलं पण जे पळाले गाडीत गाडीतच जाऊन बसली. कार्यक्रम होईपर्यंत बाहेर आले. म्हणलं चांगली योजना आता खोकला तरी माणूस लय अवघड आहे. आता या खोकला काय पहिला नव्हता का? नव्हता पहिला होता, सर्व होतो. खोकला होता, सगळ्या गोष्टी होत्या, पण आपण आता त्याला वेगळंच म्हणायला लागलो. आणि म्हणून 5 ते 10 मिनिटात आपल्याला जन्म करायचा आहे. थोड्याच वेळात सद्गुरु जनार्दन स्वामी या भूतलावर येणार आहे. बाबाजींच्या आईनं अखंड गिरिजामातेच्या प्रदक्षिणा केलेल्या आहे. गिरिजामाताला विनंती केलेली आहे. जवळजवळ 7 महिने झालेले, 8वा महिना उजळलेला आहे, 9 महिने पूर्ण झालेले आहे. टापर गावामध्ये शिवना नदीला पाणी वाहू लागले. झुल 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 पाणी वाहत आहे. कोणी घागरी भरून आणताय, कोणी समाधीवरती पाणी टाकताय. अनेक प्रकारच्या लाखो लोकांचा सकाळचा पहाटचा वेळ झालेला आहे. बासरी वाजते आहे, घंटा नाद होत आहे, काकड्याला लोक निघालेले आहे. आनंदानं सगळेकडं एक थोडासा प्रकाश सूर्यनारायण घेऊन येत आहे. आणि आईच्या खुशीत सुद्धा थोडं जाणीव व्हायला सुरुवात झालेली आहे. माळसाई पहाटचा वेळ आहे. जिकडे तिकडे आनंद आनंद आहे. कोणी कोणी सडा टाकताय, कोणी रांगोळी टाकताय. आपण म्हणतो ना सडा टाकी देव तून ऐका रुक्मिणी सडा ढाली ते रांगोळी जनार्दन बाबा देव निघाले अंघोळी ऐका रुक्मिणी देव निघाले अंघोळी सकाळच्या प्रारी सडा घाली ते मी दाट ऐका रुक्मिणी सडा घाली ते मी दाट जनार्दन बाबांची माझ्या दाराहुनी वाट ऐका रुक्मिणी माझ्या दाराहुनी वाट कळवल्या भूमिपुत्रांनो सगळे धरणीवरचे भूमिपुत्र आकाशातील ग्रह ताऱ्यांनो आकाशात ग्रह आणि तारे चमकू लागलेले आहे. सद्गुरु जनार्दन स्वामी ही लोकातून कैलासातून या भूतलावर निघालेले आहे. आईच्या खुशीत निघाले नात घेतली निघाले नात घेतली आकाशातील ग्रह तारानो आकाशातील ग्रह तारानो करणीवर जा भूमिपुत्रानो पाताळातील शेष विरानो धावून या सत्वरी निघाले नात घेतिया निघाले आहे. आणि सद्गुरु जनार्दन स्वामी जस भगवान श्री कृष्ण जन्माला आले, अवताराला एक अवतार झाला, त्यावेळेस देवकीला काही समजलं नाही. तसं सद्गुरु जनार्दन स्वामी सर्वांनी दिवे पेटवायचे आहे. 2 मिनिटात हातात फुलं वाटायला सुरुवात करायचे. प्रत्येकाच्या हातात फुलं घ्यायचे आहे. असेल मेणबत्त्या, असेल आपल्या हातातले दिवे, सगळ्यांनी प्रकाशित करायचे आहे. सद्गुरु जनार्दन स्वामी आता फक्त काही क्षणात माळसाईच्या कुशीतून जन्म घेणार आहे, अवताराला येणार आहे. सर्वांनी हातात फुलं घ्या. तोपर्यंत अंदर सुरला मध्ये झाली व ध्वनी शिव बाबाजी बोलले गाणी शिव बाबाजी बोलले ध्वनी जो बाळा जो जोरे जो शिव बाबाजी बोलले ध्वनी जो बाळा जो जोरे जो शिव बाबाजी बोलले ध्वनी जो बाळा जो जोरे जो जो जोरे बाळा
सापडला यशोदा घरी त्याला बांधली रेशमी दोरी गाणे गातिया म्हणसा सुंदरी जो बाळा जो दोरे जो